जडाईचं अतिशय आदर्शवत असं काम कोल्हापूरमध्ये सुरू आहे आणि योगायोगानं आज मुख्यमंत्री मोदींचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानंच तो कार्यक्रम मुंबईमध्ये होता, त्याच्यामुळे इथे यायला मला उशीर झाला. एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोल्हापूरचा सर्वांगीण विकास व्हावा हे एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं आणि अजितदादांचा अजेंडा आहे. मला असं वाटतं की कोल्हापूरच्या ज्या काही मागण्या आहेत, गडाईच्या ज्या काही मागण्या आहेत, याची बैठक आम्ही तातडीनं लावू आणि त्याच्यातनं योग्य तो नाही कोल्हापूरला नक्की देऊ. खरं तर राज्यभरामध्ये आज गोळीबार प्रकरणावरून फार गोंधळ सुरू आहे, गदारोळ सुरू आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करता येईल. गोंधळ घालणारे कोण आहे? ज्यावेळी पालघरला अनेक साधूंची हत्या झाली त्यावेळी हे कुठं होते? ठीक आहे, त्यावेळी सरकारमध्ये आम्ही होतो. कालच्या गोळीबाराचं कोण समर्थन करत नाही. त्यांच्या कुटुंबामध्ये हा प्रसंग घडलेला आहे, कोसाळकर कुटुंबामध्ये. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही 100% सामील आहोत. परंतु असं असताना त्याच्यामध्ये कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना बदनाम करायचं, मी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की त्यांचं कॉम्प्रोमाइजसाठी ही बैठक होती, तो फेसबुक लाईव्ह होता. आता मी कॉम्प्रोमाइजसाठी बैठक घडवली कुणी? बरं, ते दोघंही असं म्हणतात की आम्ही उभाठामध्ये आहोत. म्हणजे उभाठामधलं गँगवार आहे ना, ते दुसऱ्यावरच्या माथी कशाला मारायचं? त्याच्यामुळे जो प्रसंग घडला हा दुर्दैवी आहे. भविष्यामध्ये मुख्यमंत्री मोदींनी जी वेपन्स आहेत ती देखील कोणाकडे आहेत, योग्य आहेत की अयोग्य आहेत, ते देखील आदेश दिलेले आहेत. परंतु कालचा प्रसंग हा वैयक्तिक वादातून झालेला प्रसंग आहे, त्याच्यामुळे त्याचं सगळं खापर, म्हणजे चांगलं झालं तर आमच्यामुळं आणि वाईट झालं तर ते एकनाथ शिंदे साहेबांमुळं, ही प्रवृत्ती जी वाढते ती बंद झाली पाहिजे. आणि मी सकाळी, आता माझ्याकडे फोटोग्राफ्स नाही आहेत, पण सकाळी मी सगळं त्याच्यातले फोटोग्राफ्स दाखवले, त्याचे बॅनर दाखवले आहेत. काही ठिकाणी ते असं ट्विट आहे की ज्या वॉर्डमध्ये अभिषेक घोसाळकर ना, अभिषेक घोसाळकर हे नगरसेवक होते, त्याच वॉर्डमध्ये मला मतदान करा आणि मतदान आता बदला, अशा पद्धतीचे बॅनर आहेत, अशा पद्धतीचे ट्विट आहेत आणि त्याच्यावर उभाट्याच्या पक्षप्रमुखांचा फोटो आहे. मला असं वाटतं की हे सगळं आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर हे खरोखरच बोलणं योग्य नाही, मला पण माहिती आहे. परंतु एखाद्याचा मृत्यू झाला की त्याच्यामध्ये कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना ओढायचं आणि कुठचे तरी फोटो दाखवायचे हे काही योग्य नाही. गोळीबाराची जी घटना घडलेली आहे त्याचा निषेधच आहे, त्याच्यावर कारवाई नक्की होईल. त्याच्यामध्ये तिसरा कोणतरी होतं असं देखील म्हटलं जात आहे, त्याच्यावर देखील कारवाई होईल. परंतु या सगळ्या गोष्टी परत घडणार नाही, त्याची पुनरावृत्ती होणार नाही, त्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री मोदींनी आणि देवेंद्रजींनी पोलीस प्रशासनाला दिलेले. मुळात घोसाळकर हे गोळीबार असेल, जळगावमध्ये झालेला गोळीबार असेल, हे गुन्हा आहे. मात्र त्यामुळं एखादं श्वान जरी आढळून गेलं, त्यामुळे असं कुठं म्हटलंय माझ्या तर निदर्शनास आलेलं नाही की गोळीबाराची शुल्लक घटना आहे म्हणून. एक मिनिट, आधी आपण चुकीचं रेकॉर्डवर नको यायला. कुठेही कालच्या प्रसंगानंतर किंवा अगोदरच्या प्रसंगानंतर कुठेही देवेंद्रजींनी किंवा कुठच्याही मंत्र्यांना असं काही म्हटलेलं नाही, हे पहिला आधी मी नमूद करतो. चुकीचं कुठंतरी रेकॉर्डवर राहायला नको. परंतु याच्याबद्दल ज्या काही कठोर कारवाई करायचे त्या करण्याचे निर्देश स्वतः देवेंद्रजींनी दिलेले. खरं तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पोलीस अधीक्षकांची खरडपट्टी देखील केलेली आहे. तुमच्याच सरकारमध्ये असलेल्या लोकप्रतिनिधींनी मारहाण केल्याची घडली होती. मला असं वाटतं की पोलीस डिपार्टमेंट, त्यांना सगळ्यांच्या जंत्र्या माहिती असतात. आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी एखादा जर फोन लावला असेल तो एक लोकशाहीतला भाग आहे, पण ते किती खरं आहे किती खोटं आहे पोलीस तपासून बघतील. धन्यवाद.